आजच्या व्हिडिओमध्ये रोजच्या जेवणातील साधं पण टेस्टी लंचचा व्हिडिओ बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत फक्त आळूचे काड्या, त्यामुळे फक्त त्याचे पुढचे पानं कट करून टाकायचे. त्यानंतर आपल्याला इथे आळूच्या काड्याची वरची साल काढून टाकायची आहे. सगळ्या काड्याची वरची साल काढून टाकल्यानंतर छोटे छोटे तुकडे करायचे. माझा साधा आणि टेस्टी असा लंचचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते सांगा. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे तुरीची डाळ. तुरीची डाळ मी अगोदर धुवून ठेवले. धुवून ठेवलेली डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि त्यासोबतच धुवून ठेवलेले ते आळूचे काड्याचे टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये लसूण, मिरची, हळद आणि डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे कुकरचं वरचं झाकण खराब होत नाही, त्यातलं पाणी बाहेर निघत नाही. डाळ कुकरला शिजण्यासाठी ठेवून दुसऱ्या गॅसवर भात लावून घेतले. भात आणि डाळ शिजेपर्यंत इकडे मी भेंडी कट करून घेतले. भेंडी पण कट करून झाली आणि डाळ पण शिजली. डाळ शिजण्यासाठी मी इथे 4 ते 5 शिट्ट्या करून घेतले. त्यानंतर भात एकदा मिक्स करून वाफवण्यासाठी ठेवायचं. भात पण तयार झालाय. कुकर थंड होईपर्यंत आपण इकडे भेंडीची भाजी बनवून घेऊया. भेंडीची भाजी साधीच आहे पण टेस्टी अशी लागते. त्यासाठी कढईमध्ये कट केलेले भेंडी टाकायची आणि तेल टाकून भेंडी भाजून घ्यायचं. भेंडी कट करण्याच्या अगोदर धुवून पुसून घ्यायचं, त्यामुळे भेंडी भाजते वेळेस भेंडी चिकट होत नाही. भेंडी पण भाजून तयार झाली. भाजलेली भेंडीसुद्धा काढून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची 2 कट केलेले, 1 कांदा बारीक चिरलेला, त्यामध्ये कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा आणि मिरची परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, धने जिरेची पूड टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये भाजून ठेवलेली भेंडी टाकून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये भेंडीमध्ये कोथिंबीर टाकून भेंडी 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं. सिंपल आणि टेस्टी भेंडीची भाजी तयार झाली. भेंडीची भाजी तयार होईपर्यंत इकडे कुकर पण थंड झाले आणि डाळ पण व्यवस्थित शिजली. त्यानंतर आपण डाळीला फोडणी टाकूया. त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी तळतल्यानंतर त्यामध्ये 1 मिरची आणि थोडंसं हिंग पण टाकायचं. हिंग टाकते वेळेस व्हिडिओ स्टॉप झालता. त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता. लसणाचा थोडासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं. चिंचेचं पाणी टाकल्यानंतर चिंचेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शिजवून ठेवलेली डाळ टाकायची. थोडंसं पाणी टाकून डाळ शिजवून घ्यायची. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर. ह्या पद्धतीने एकदा ही डाळ बनवून बघा, खूप टेस्टी लागते. डाळ पण तयार झाली. त्यानंतर आपण इथे चपात्या बनवून घेऊया. हे चमकुराचं वरण चपाती, भाकरी आणि भातासोबत खूप टेस्टी लागते. चपाती पण फुगून तयार झाली. आजचा साधा हा लंचचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.